डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी गॅजेट होणार प्रसिद्ध मनुशोषित आणि पद्धतीच्या विरोधातील लढा पुढे सुरू ठेवण्याची चळवळ मनुष्यमुळे जातीचे प्राबल्य वाढल्याचा आरोप देशातील मनुशोषित आणि भ्रष्टशासन पद्धती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मोडीत काढली त्यांनी केलेलं कार्य पुढे चालवण्यासाठी पीपल्स हेल्पलाइन आणि भारतीय जनसंसदेच्या वतीने चौदा एप्रिल रोजी बाबासाहेबांच्या जयंतीदिनी हुतात्मा स्मारकात महाडिच्चू कावा गॅजेट प्रसिद्ध केलं जाणार असल्याची माहिती ॲडव्होकेट कारभारी गवळी यांनी दिली श्रीदास्य आणि जातीदास्याला कारणीभूत असलेली अडीच हजार वर्षाची मनुशोषित आणि भ्रष्ट शासन पद्धती डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी डिच्चू काव्याने मोडीत काढली शोषित तसेच आर्थिक सामाजिक राजकीय न्यायापासून वंचित राहिलेल्या समाजाला पहिल्यांदा मुक्तीचा श्वास घेता आला मात्र स्वातंत्र्याच्या पंचाहत्तर वर्षानंतर जातीवाहक आणि लाचवाहक गुट्टलबाज सत्ता पेंढारींमुळे जातीचे प्राबल्य वाढले समाजात जातीच्या नावाने विषमता पेरून राजकीय पोळी भाजण्याचा प्रकार केला जातोय बाबासाहेबांनी जातीय अंताच्या लढाईसाठी दिलेला लढा पुढे चालवण्यासाठी पुन्हा एकदा त्यांच्या विचारांनी संघर्ष करण्यासाठी संघटनेने पुढाकार घेतला असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय मनुष्याला मनुष्य म्हणून जगण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संघर्ष केला भारतीय संविधानाच्या माध्यमातून मनुशोषित शासन पद्धती मोडून काढून जनतेला ऑपरेशन पर्याय त्यांनी उपलब्ध करून दिला या ऑपरेशन पर्यायाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना जातीमंडूक आणि सत्ता पेंढारी यांना धडा शिकवता येणार आहे यासाठी डिचुकावा तंत्राचा वापर करून बाबासाहेबांच्या विचाराने क्रांती घडवण्याची गरज असल्याचं ॲडव्होकेट गवळी यांनी म्हटलं आहे महाडि कावा गॅजेट प्रसिद्ध करण्यासाठी ॲडव्होकेट गवळी अशोक सब्बन वीर बहादूर प्रजापती प्रकाश थोरात हिराबाई पैलवान नाना डोंगरे जालिंदर बोरुडे विजय भालसिंग बाळासाहेब गायकवाड विठ्ठल सुरम अशोक भोसले आदी प्रयत्नशील आहेत गिरीमध्ये खिचपत पडला होता त्याला बाहेर काढलं आणि डॉक्टर बाबासाहेबांनी दोन गोष्टी केल्या एक म्हणजे ऑपरेशन पर्याय केला ऑपरेशन पर्याय म्हणजे मनुचं जे राज्य होतं मनुचा जो कायदा होता तो मोडीत काढला आणि त्याच्या जागी भारतीय संविधान आणलं की ज्या ठिकाणी समता बंधुता वगैरे या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आपण बघू शकतो वगैरे आणि दुसरी गोष्ट म्हणजे महाडिच्चुकावा डॉक्टर बाबासाहेबांनी राबवला आता तुम्ही म्हणाल की महाडिच्चुकावा बाबासाहेबांकडे कसा गेला तर प्रश्न असा होता की जो जो समाज माणसाला माणूस म्हणून वागवत नाही आणि सगळी माणसं एकदम गुलामगिरीत आहेत अशा वेळेला डॉक्टर बाबासाहेबांनी ज्या मनूचं जे शासन होतं ते मोडीत काढण्यासाठी मनुस्मृती वगैरे जाळली आणि आपण बघतो आहोत की त्यांनी हिंदू धर्माचा देखील त्याग केला आणि बौद्ध धर्म स्वीकारला याच्यामुळे काय झालं माहिती आहे का की कावा जो आहे कावा यशस्वी झालेला आहे परंतु आज देखील जात वाहक लोक आहेत आज देखील लाच वाहक लोकं आहेत आणि हे जे काही सत्ता पेंडारी आहेत गुट्टलबाज सत्ता पेंडारी यांना आपल्याला जर जर डब्यात टाकायचं असलं तर जय शिवाजी जय डिच्छुकावा म्हणजे ऑपरेशन पर्याय वापरला पाहिजे आणि दुसरी गोष्ट डिच्छुकावा वापरलाच पाहिजे त्याच्यामधून आपल्या देशाचं हे जे काही प्रजासत्ताक का आहे ते अतिशय यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्या ठिकाणी मतदान खरेदी करणं वगैरे हे तर संपलंच आहे आणि जाती धर्माच्या नावावर लोकं इथून पुढे काहीसुद्धा मोजणार नाही कारण जातीवाहक लोकांनी इतकं शोषण केलं या देशाचं स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाले परंतु आज देखील आपल्याला असं वाटतं की आम्ही पारतंत्र्यात आहोत वगैरे आणि आपण बघतो की पुढारी लोक काय बोलताय जसं बोलताय की जसं काही मला काय म्हणतात का, का। त्यांना सत्ता संपत्ती आणि प्रतिष्ठा हे चकटफू मिळतं आता यांना डिचुकावा दिलाच पाहिजे जय शिवाजी जय डिच्छुका